गुन्हेगारांवर मुसंडी मारण्यासाठी पोलीस सर्व प्रकारचे डावपेच अवलंबत आहे, मात्र शहरातील गुन्हेगारही इतके धीट आहे की ते कुणाला जुमानत नाही। त्यांचा उत्साह इतका उंचावला की पोलिसांनी पकडल्यानंतरही त्यांची दमछाक कमी झाली नाही, याचे उदाहरण नुकतेच पाहायला मिळालं। गुन्हेगारांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे। 13 नोव्हेंबरच्या रात्री पाचपावली पोलीस ठाण्याअंतर्गत असलेल्या लक्ष्मीकारी बाग परिसरात टोळी युद्धांमुळे रोहन बिराडे या गुन्हेगाराचा मृत्यू झाला होता। परिसरात वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी वीरेंद्र रामगडिया, अश्विन इंदुरकर आणि येशुदास परमार यांनी रोहनची हत्या केली। पोलिसांनी काही तासातच आरोपींना अटकही केली। कोर्टात हजेरी सुरू असताना आरोपीच्या साथीदारांनी पोलीस व्हॅनमध्ये बसलेला वीरेंद्र भेटला आणि मोबाईलवर व्हिडिओ बनवत असताना एका तरुणाने वीरेंद्रला त्याचे डायलॉग म्हणण्यास सांगितलं। एखादी फिल्मी सीनप्रमाणे वीरेंद्र म्हणाला, आज जेल कल बेल फिर वही पुराणा खेल बादशाह बोलते चाकू मारते। त्याच्या या संवादाला त्याच्या सहकाऱ्यांनी दाद दिली आहे। हा व्हिडिओ वीरेंद्रच्या सहकाऱ्यांनीच बनवला आहे। हा व्हिडिओ व्हायरल करण्यामागचा उद्देश काय होता असा प्रश्न उपस्थित होत आहे। आपल्या प्रतिस्पर्ध्याला मारूनही तुरुंग आणि जमिनानंतरही आपला खेळ सुरूच राहणार असा संदेश गुन्हेगारांना द्यायचा आहे, त्यामुळे त्याची भीती परिसरात काय। जिल्हा जळगाव।